लागतं तू आई, प्रेम मागितलं तर जीव देणारी तू, हट्ट केला तर पूर्ण करणारी तू, रागावलो तर समजून घेणारी तू, रुसलो तर जवळ करणारी तू, राग तू, लोभ तू, मायेचा बंध तू, साज तू, जीव तू, प्रीतीचा रंग तू, श्वास तू, ध्यास तू, या मनाची आस तू, साज तू, प्राण तू, जगण्याचा आधार तू, एकटा पडलो तर साथ देणारी तू, हरलो तर मला शोधणारी तू, चुकलो तर मार्ग दाखवणारी तू, गोंधळलो आणि चुकलो तर माफ करणारी तू, आवाज तू, ओठ तू, प्रेमाची हाक तू, स्पर्श तू, भूल तू, पाहिलेले स्वप्न तू, प्रेमळ मनाची माझी आई, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आई तू, आयुष्य तू, जग तू, आणि सर्व जगात फक्त तू, फक्त तू, फक्त तू, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, माझा जीव की प्राण, फक्त तू। मित्रांनो, ही पोएम आपल्याला शुभम लक्ष्मण सोनवणे यांनी पाठवलेली आहे। तर खरंच मित्रांनो, मनाला लागणारी पोएम आहे। तर आईसाठी एक लाईक तर बनतोच ना राव, लाईक करा। मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरी बसून मज्जा करताय, पबजी खेळताय, बिंदास्त तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करताय, तुमच्यासाठी लॉकडाऊन म्हणजे सुट्ट्या। आणि आपल्या आईसाठी सांगा ना राव, तिने तेच रुटीन तुमच्यासाठी चालू ठेवलंय, तुमच्यासाठी जेवणाला वेळेवर, व घरातील माणसं आता घरीच आहेत म्हणून तिचा कामाचा ताण देखील वाढलेला आहे। पण तुम्हाला काय, तुम्ही पबजी खेळण्यात इंटरेस्टेड आहात। आयुष्यात पैसा कमवता येईल, आयुष्यात तुम्ही पाहिलेलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येईल, नक्कीच। पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आईचा आशीर्वाद घ्यावाच लागेल, आणि तेव्हाच तुम्ही आयुष्यात काहीतरी कमवून पुढे आलेले असणार। नाहीतर म्हणतात ना, आई विना भिकारी स्वामी तिने जगाचा। तर आपल्या आईसाठी हा व्हिडिओ शेअर करा, 10 नाही, 10 एकाला तरी आपल्या आईची काळजी वाटेल। नुसती काळजीच नका वाटू देऊ, तिची काळजी पण घ्या, आणि तुम्हीही तुमची काळजी घ्या। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नमस्कार।